मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात इन्स्पेक्टर साहेब हे रमाला ॲरेस्ट करण्यासाठी येतात तेव्हा रमा म्हणते मी काही केलेले नाही मी कोणतीही सही करून कोणत्याही चेकवरून पैसे काढण्याचा प्रयत्न केलेला नाही तर लगेच इन्स्पेक्टर साहेब आपल्या खिशातून तो पेन रमाला दाखवतात ते म्हणतात की बाकी सर्वजण खोटं बोलतील पण हा पुरावा खोटं बोलू शकत नाही कारण या पेनवर तुमच्या बोटांचे ठसे आहेत तर रमाला ते सगळं पाहून खूप मोठा धक्का बसतो तेव्हा रमाला आठवते की हा पेन उचलून मी रेवाच्या हातामध्ये दिला होता तर रमा म्हणते मी काही केलेले नाही पण हा पेन मी सकाळी उचलून रेवाला दिला होता कारण तिला ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला होता आणि हा पेन खाली पडलेला होता बाकी मी त्या पेननी कोणतीही सही केलेली नाही असे रमा सांगते तर इन्स्पेक्टर साहेब पार्वती आजीला विचारतात की काय खरे आणि काय खोटे पार्वती आजी म्हणते की आता या मुलीवर माझा काडी मात्र विश्वास राहिलेला नाही तर ते ऐकून रमाला आणखीनच धक्का बसतो तर रमा म्हणते की आई आजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी असे काही केलेले नाही वाटले तर तुम्ही रेवाला विचारा कारण रेवा सुद्धा तेथेच ते होती त्या पेनने मी सही वगैरे काहीच केलेली नाही तेव्हा रमा आबीला सुद्धा म्हणते आणि आरतीला सुद्धा म्हणते की मी हे सर्व केलेले नाही तुम्ही तरी काहीतरी बोला ना तर कोणी काही बोलायला तयार नसते तेव्हा मात्र आरती रमाची बाजू घेते आणि इन्स्पेक्टरांना म्हणते की रमा असे काहीच करणार नाही आणि चोरी तर रमा करू शकत नाही तुम्ही प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हा जो ते काही घोटाळा झाला ना त्या विरोधात आमच्याकडे यांच्या विरोधी पुरावे आहे त्यामुळे आम्हाला यांना ताब्यात घ्यावीच लागणार तेव्हा ते पोलीस रमाला गाडीत बसून घेऊन जातात तर आरती ही रमाच्या पाठीमागे येत असते आणि आभी काहीतरी बोल ना असे ती म्हणत असते तेव्हा आभी म्हणतो की आपण खरंच काहीतरी खूप मोठी चूक केली रमाला ओळखण्याबाबतीत तर आरती म्हणते की तुम्ही पहिल्यापासून रमावर अविश्वास दाखवला मी तुला किती ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की रमा असे वागू शकत नाही पण तू काहीच लक्ष दिले नाही आणि तिच्यावर अविश्वास दाखवला तर आभीला सुद्धा खूप वाईट वाटत असते मात्र शशिकांतला खूप आनंद होतो आणि शशिकांत आपल्या मनाशी खुशून म्हणतो की स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला कारण माझ्याशी तू पंगा घेतला ना आणि आता रमा तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील असे बोलून शशिकांत आतमध्ये जातो तर पार्वती आजी मनात म्हणते की हा सर्व डाव ह्या शशिकांतचाच असणार कारण रमाला जर पैसे हवे असते तर मी तिला तेव्हा पैसे दिले दिले होते तेव्हाच तिने ते पैसे घेतले असते रमा चोरी वगैरे काहीच करणार नाही असे आजी विचार करत असते तेव्हा आरती आणि अभिषेक आतमध्ये येतात तर आरती अभिषेकला म्हणते की आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊन रमाला सोडूया तर आभी म्हणतो की हो नक्की जाऊ पण त्या अगोदर मी अक्षयला फोन लावून हे सर्व सांगतो तर आजी म्हणते की थांब आभी आता कुणाला कळवायची काहीच गरज नाही तर आभी म्हणतो की आई एक आजी घरामध्ये इतकी मोठी गोष्ट झाली आणि तू म्हणते की अक्षयला काहीच सांगू नको का तर लगेच आजी म्हणते की अरे तो तिकडे बसून तरी काय करणार आणि तो फोन तू ठेवून दे आजी म्हणते की रमानी ही चूक केली असणार तर आभी म्हणतो नाही रमा असे काहीच करू शकणार नाही आयाजी म्हणते की ह्या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष ना कळवायचे नाही तर आरती म्हणते की जोपर्यंत या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत रमाने असेच लॉकअप मध्ये राहायचे का तर आयाजी म्हणते की ती रमा या घरात आल्यापासून काही ना काही गोंधळ होत असतो त्यामुळे तिच्या नसण्याने काही फरक पडणार आहे का आरती म्हणते की आई आजी असे काय बोलता रमा या घरची सून आहे ना तर लगेच आजी म्हणते की रमाने या घरात नाच सुनाचे आणि सुनेचे कधी कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले का त्यामुळे आता काही बोलायचे नाही म्हणून आई आजी सर्वांना शांत राहण्यासाठी सांगते आरती म्हणते की आभी आपण खरंच चुकतो आणि मला हे सर्व पटत नाही तर आई आजी म्हणते की काय मग कुणाला पैसे देऊन तुला ते रमत घरा घरात घेऊन यायचे का आणि सरकारी कामामध्ये तुला अडथळा आणायचा का तर आरती म्हणते उद्या जर ही को केस कोर्टात उभी राहिली तर मग तर आयाजी म्हणते की माणुसकी म्हणून आपण रमावरचे आरोप मागे घेऊ आणि त्यानंतर अक्षय आणि रमा यांचा घटस्फोट घडून आणू तर ते ऐकून आभि आणि आरती यांना मात्र मोठा धक्का बसतो रानवी मात्र खुश होते तर आभी म्हणतो आयाजी हे काय बोलतेस तर आयाजी म्हणते की हो एक सहानुभूती म्हणून आपण तिची आई आजारी आहे म्हणून हे रामाचे आरोप मागे घेऊ आणि त्यांना काही पैसे देऊन त्यांना मदत करू पण अशी ही मुलगी मी आता घरात सून म्हणून स्वीकारू शकत नाही त्यानंतर इकडे ती लेडीज पोलीस ही रामाला खूप रागवत असते रामा म्हणत असते की प्लीज एकदा तरी तुमचा मला फोन द्या आणि माझ्या नवऱ्याला हे सर्व सांगून द्या तर ती लेडीज पोलीस ही रामाच्या सनकनी कानामागे लावते आणि आम्हाला काही कामधंदा आहे की नाही येथे का येऊन बसतो आम्ही म्हणून ती रमाला लॉकअपमध्ये टाकते रमा ओरडून त्या यादव मॅडमला म्हणत असते की मी काही केलेले नाही प्लीज मला एकदा माझ्या नवऱ्याशी बोलून द्या तेव्हा तेथील ज्या गुन्हेगार ह्या असतात तर त्या रमाला म्हणत असतात की अगं बाईची ही काही चूक नसते पण तिला ही सर्व शिक्षा बोला भोगावीच लागते मी फक्त माझ्या सासूचे मंगळसूत्र चोरले होते आणि ते पण कशासाठी माझ्या मुलांची शाळेतील फी भरण्यासाठी तरीसुद्धा मला त्यांनी जेलमध्ये टाकले तेव्हा त्यातील एक मुलगी सांगते की मी ऑनलाईन व्हिडिओ बघ दाखवते आणि रमा म्हणते की म्हणजे तेव्हा ती म्हणते की मी माझे अंग प्रदर्शन करते पण जे लोक माझे व्हिडिओ पाहतात ना त्यांना कोणीच काही करू शकत नाही उलट मलाचे ते यांनी पकडून आणले तेव्हा त्या गुन्हेगार बायका रमाला विचारतात तू काय केले ग चोरी केली का, का कुणाला मारले का तेव्हा रमाला रेवा तिच्याशी कशी वागली आणि तिच्यावर ह्या आळ आणून रेवानेच तिला हा जलमध्ये पाठवले हे सर्व आठवतात तर रमा म्हणते मनात म्हणते की मी कसे सांगू यांना की जिच्यावर मी विश्वास ठेवला होता तिनेच माझा विश्वासघात केला आणि तिला अक्षयची आठवण येऊ लागते त्यावर इकडे अक्षयला रेवाचे आणि आजीचे बोलणे आठवते तेव्हा अक्षय लगेच आजीला फोन लावतो आणि आजीला विचारतो की आजी घरी सर्व ठीक आहे ना तर पार्वती आजी म्हणते की तू रमाच्या काळजीने फोन केलास ना पण तू काळजी करू नको रमा इकडे निवांत आहे आणि तुझ्या खोलीसमोरून येता येता मला ती गाड झोपलेली दिसती चांगली घोरत होती तेव्हा अक्षय फोन ठेवतो तर त्यानंतर इकडे रमा एकटीच सी जेलमध्ये बसलेली असते तिला झोप येत नसते त्या त्यानंतर इकडे आनंद जान्हवीला म्हणतो की इतके सर्व झाले तरीसुद्धा तुम्ही मला काहीच कसे सांगितले नाही तर जान्हवी म्हणते की अरे जे काही झाले ते चांगलेच झाले ना जे झाले म्हणजे सुंठ्या वाचून खोकला गेला तर आनंद म्हणतो की तुम्ही असे कसे वागू शकता किती सिंपल आहे की रमाला तुम्ही आयाज्जीने आणि तुम्ही पन्नास लाख रुपये देण्याचे कबूल केले होते पण रमाने ते पैसे घेतले का मग रमा चोरी कशावरून करी कळेन हे सुद्धा तुम्हाला समजत नाही का आणि खरंच रमाला काहीतरी फसवले जाते म्हणून आनंद रमाला सोडवायला जायला निघालेला असतो तेव्हा पार्वती अज्जी येते आनंदचे सर्व बोलले ऐकून आजी म्हणते की रमा निर्दोष आहे का तर लगेच आनंद म्हणतो की अक्षय येथे नाही आणि त्याची बायको जेलमध्ये आहे आणि आपण कोणीच काही करू शकत नाही तेवढ्यात आभी सुद्धा खाली येतो तर आनंद विचारतो की आभी कुठे तर लगेच आभी सांगतो की रमाला सोडवायला पोलीस स्टेशनला तर आनंद म्हणतो की मी सुद्धा येतो तेव्हा दोघे सुद्धा जाण्यासाठी निघतात तर पार्वती आजी म्हणते की थांबा आजी म्हणते की सरकारी कामात मला अडथळा नकोय तर लगेच आभी म्हणतो की आपण तिला बेल तर मिळून देऊ शकतो ना तर आनंद म्हणतो की आजी तू सुद्धा आमच्याबरोबर चल तर आजी म्हणते की मी एका आटीवर पोलीस स्टेशनला जाईन आणि रमाला सोडून आणेन पण तिने या घरामध्ये परत पाऊल टाकायचे नाही हे जर तुम्हाला मानणं असेल तरच मी जाते तर लगेच आनंद म्हणतो की आजी ती या घरची सून आहे तर आजी म्हणते ती की तो हक्क तिने केव्हाच गमावला आणि तुम्हाला जर ही आठ मान्य असेल तर सांगा तर आभी म्हणतो की मला अगोदर अक्षयला हे सर्व स सर कळवले पाहिजे तर लगेच आजी आज म्हणते की तुम्हाला असे वाटत असेल की अक्षय येईपर्यंत रमाने लॉकअपमध्ये राहावे तर मग माझी काही हरकत नाही तेव्हा आनंद म्हणतो की नाही तेथे रमाची खूप हाल होतील आजी तू जा आणि रमाला एकदा सोडून आण त्यावर इकडे यादव मॅडम ह्या आपल्या मुलीविषयी फोनवर बोलत असतात तर फोन झाल्यानंतर रमा विचारते की तुम्हाला एक मुलगी आहे का तर ती मॅडम सांगते की हो आणि शेजाऱ्यांजवळ ठेवावे लागते तर लगेच रमा विचारते की तुमचा नवरा नाही सांभाळत का तर लगेच ती मॅडम सांगते की तो सुद्धा पोलीस आहे आणि रात्री नाईट करतो आणि दिवसभर दारू पित असतो त्यामुळे त्याच्याकडे कसे मी मुलीलाच ठेवणार रमा सांगत असते की आपण मुलाला जन्मसुद्धा द्यायचा त्याच्यावर संस्कार सुद्धा करायचे आणि उद्या मुलं मोठंसुद्धा झाली तरी त्या मुलांकून काही चूक जर झाली तरी त्याचा दोष मात्र आईलाच असतो असे का असते आणि मॅडम तुम्हाला खरे सांगू का तुम्ही तुमच्या मुलीला काम करून वाढवता खरंच चांगले आहे तर ती मॅडम रमाला म्हणते की तू इतकी चुरु चुर बोलते आणि समजदार सुद्धा आहे मग चोरी कशाला केली रमा म्हणते की मी केव्हाची तुम्हाला तेच सांगते की मी चोरी केलेली नाही तर ती मॅडम म्हणते की तुमचे नाव काय तर लगेच रमा थांबते आणि नको मी जर यांना माझे सांगितले नाव सांगितले तर माझ्या कुटुंबाबाबतीत आणखी चर्चा होईल तेव्हा रमा काही सांगत नाही तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आई आजी रमाला सोडवण्यासाठी आलेली असते पण आई आजीने घटस्फोटाचे पेपर्स रमासमोर दाखवलेले असतात आणि एका आटीवर मी तुला सोडवेल तुझे आणि अक्षयचा घटस्फोट झाला पाहिजे आणि त्या पेपर्सवर तू सहाय्य करायच्या तर रमाला खूप मोठा धक्का बसतो